नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट असा वेज पुलाव. कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते आणि एक चमचा तूप घालायचं. तेल तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये राई घालायची. राई तडतडली की जिरं घालायचं. आपल्याला कधी कंटाळा आला तर आपण अशा प्रकारे पुलाव बनवू शकतो. मी इथे अख्खे खडे मसाले घालून घेतलेत. त्याच्यानंतर कांदा घालायचा. कांदा थोडासा परतायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर भाजतो. मला मीठ घालायची आधीच सवय आहे कांद्यामध्ये. तुम्ही नंतर घातलं तरी चालेल, पण आधी मीठ घातलं तर कांदा लवकर मऊ होतो, लवकर भाजला जातो. थोडा वेळ परतून घ्यायचं. थोडासा तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतायचा. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. मी इथे आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीरीचे क्यूब करून फ्रीझरमध्ये ठेवले होते, ते मी वापरते. असे आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याचे क्यूब करून ठेवायचे, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला लगेच वापरता येतात. त्यानंतर इथे मसाले घालून घ्यायचे. मी याच्यामध्ये मिरची पावडर एक चमचा, मालवणी मसाला एक चमचा, हळदी पावडर घातलेली आहे आणि थोडासा पुलाव मसाला घालून घेते. हे मसाले फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे. थोडंसं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत फोडणी परतून घ्यायची. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या. याच्यामध्ये मी बटाटा फ्लॉवर आणि मटार घेतलेत. हे फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे. आता ओल्या मटारचं सीझन आहे आणि भाज्यासुद्धा आता थोड्या स्वस्त आहेत आणि बऱ्यापैकी आपण मटार घरी आणतोच. भाज्यांना छान मसाले आगेपर्यंत परतून घ्यायचे. त्याच्यानंतर झाकण ठेवायचं, 8 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं. वाफेवरती थोडा वेळ भाज्या शिजवून घ्यायच्या. भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता तांदूळ घालून घ्यायचे. मी बासमती तुकडा घेतला आहे, तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं भिजत घालून ठेवायचे. मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते. तांदूळ छान भाज्यांमध्ये परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. 1.5 वाटी तांदळांना मी इथे 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आणि भाज्यांचा सुद्धा ओलावा आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाहीतर भात चिकट होऊ शकतो. अगदी प्रमाणातच भात घालायचं, म्हणजे मोकळा सुटसुटीत भात होईल. हे गरम पाणी मी घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करायचं. कड आला की त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. गॅस स्लो करायचा. स्लो गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. मध्येच एकदा झाकण काढून बघायचं. हे शिजलेलं आहे. परत एकदा मी 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवणार आहे. हा पुलाव थोडासा वरखाली करून घ्यायचा, मिक्स करायचा, जास्त हलवायचा नाही. परत एकदा मी 2 मिनटासाठी झाकण ठेवते. हा आपला झटपट असा पुलाव तयार झालेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत पुलाव तयार झालेला आहे. आपण घाईच्या वेळेस अगदी पटकन हे बनवू शकतो. कधीकधी आपल्याला जेवण बनवायलासुद्धा कंटाळा येतो, तर तेव्हा आपण अशा प्रकारे पटकन एकच पुलाव बनवून खाऊ शकतो. हा पुलाव तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.